ते फुलं बघू शकता ओटीच्या सामानामध्ये किती सुंदर ओट्या गेल्यात. मस्त आहे. 50 रुपयाला भरपूर फुलं वगैरे आहेत. नारळ आहे आणि ओटीचं थोडं सामान आहे. 100 रुपयामध्ये बघू शकता भरपूर सामान आहे ओटीचं. वेगळा शहर, वेगळा अनुभव. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. नव्या नवऱ्या पण आल्यात, नवीन जोडपे, लग्नाचे जोडपे आलेले आहे. आणि खूप मोठं मंदिर आहे, खूप स्पेस आहे. किती दुकान आहेत बापरे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, नीता फॅमिलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत तुळजापूरला. कालचा हा ब्लॉग पूर्ण ट्रॅव्हलिंगचा होता, म्हणजे भिवंडीपासून तुळजापूरला आम्ही कसे आलो ते दाखवलेलं आहे. इथे एका म्हणजे आंघोळ वगैरे करण्यासाठी एक रूम घेतला, तिथे तयारी वगैरे केली आणि आता मी इथून निघते मंदिरामध्ये. थोडा नाश्ता वगैरे करतोय आणि तिथून नंतर मला निघते मंदिरात. माझ्यासोबत माझी माहेरची फॅमिली आहे. तर कुठे कुठे जाणार आहोत तसे तसे ब्लॉग येतील. आता आजचा ब्लॉग हा तुळजापूरचा आहे, तर दाखवते तुम्हाला तुळजापूर कसं आहे ते. हे हा आहे तुळजापूर, इथे आम्ही थांबलो आहे. इथे बरेचसे हॉटेल्स वगैरे आहेत, म्हणजे स्टेसाठी पण आहेत आणि खास आंघोळीसाठी वगैरे पण इथे थोड्या वेळासाठी मिळतात. चला जेजुरीला, का तुळजापूरला, तुळजापूरला. तुळजापूरचं मंदिराचं आजूबाजूचं परिसर आहे. इकडे बघू शकता सगळं ओटीचं वगैरे सगळं सामान मिळते आणि सगळ्या साड्या वगैरे छान ओटीचं सामान आहे. बघू शकता 50 रुपयाला ओटी आहे. बांगड्या बघू, ते बांगड्या छान आहेत, ग्रीन ग्रीन कवड्यांच्या माळा आहेत त्यांच्या. चना चना मसाला शेंगदाणा कसा आहे? 10 रुपये 20 रुपये. अगरबत्ती आहेत, अगरबत्ती बघू शकता कसं आहे. अगरबत्तीचं पॅकेट 120. किती आहे त्याच्यामध्ये? 500 काड्यात काय वाटतं ना, अर्धा किलोचं वाटतंय. अर्धा किलोचं आहे, एक जवळजवळ 120 रुपयाला आहे काहीतरी. आणि या कशा अगरबत्त्या आहेत? या 100 रुपयाला आहेत, चंदनच्या आहेत. नाही, धूप वगैरे पण आहे. धूप बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारची धूप आहेत. सगळी इथे थांबले ॲक्च्युली नाश्त्यासाठी. काहीतरी हॉटेल बघते, 2-3 हॉटेल होते पण ते बंद आहेत आणि सगळेजण थांबलेत नाश्त्यासाठी, कारण देवीच्या दर्शनासाठी आता थोडा वेळ लागणार आहे म्हणून पहिले नाश्ता करतोय आणि त्याच्यानंतर आम्ही निघतोय दर्शनाला. सेल्फी पॉईंट येते देवी. पैसे आहेत, फुकट नाहीत सेल्फी वगैरे. ते आपण गेलो बघ सेल्फी काढायला. चला चला चला. मस्त सोन झाड आहे. नाश्त्यासाठी आम्ही चाललेलो एस की कुमार वडेपावले. यांचा डोसा आला किया, एवढा डोसा खाशील. आमचं सगळ्यांचा नाश्ता करून झालेला आहे. आता आम्ही निघतोय देवीच्या दर्शनासाठी. तर झालं तुझा नाश्ता? काय खाल्लं? अच्छा. या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला आणि आता इथून आम्ही निघतोय देवीच्या दर्शनासाठी.
आमचा हिरो इकडे तयार झालाय मस्तपैकी चष्मा वष्मा घालून गॉगल घालून. हा छान वाटतंय है ना, वेगळं वातावरण वातावरण पण छान वाटतंय असं सगळीकडं. चलो नाश्ता हो गया, पेट पूजा हो गई, अभी देव पूजा करने के लिए जा रहे हैं. कसे बॅग 180 इकडे. हा इथून आता हा संकुट मंदिर आहे, समोर आहे ना इकडे. अच्छा समोर मंदिर आहे, भरपूर दुकान आहेत ओटीची प्रसादाची, भरपूर सामान आहे आणि मस्त सुटसुटीत आहे आणि इथलं वातावरण खूप छान आहे, मस्त वातावरण आहे, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. इथे बघू शकता इथे सगळं असं मोकळं मोकळं आहे, जागा खूप आहे इथे त्याच्यामुळे सगळं मोकळं आहे आणि छान आहे, स्वच्छ आहे सगळं एरिया, परिसर खूप छान आहे इकडचा. इकडे बघू शकता पेढे वगैरे आहेत, मला कुंजी पडे पाहिजे असतील तर. कसे आता आणला, कितीला आहेत? 50 ला. ताजा माल पेरू बघू शकता. कसे मावशी पेरू 100 ला? 1.5 किलो आहेत, मस्त पेरू आहेत. पेरू बघू शकता एकदम असला मोठाच्या मोठा आहे. इकडे पण पेढे आहेत, ओटीचं सामान वगैरे आहे आणि फुलं बघू शकता ओटीच्या सामानामध्ये किती आहेत, सुंदर ओट्या गेल्या आहेत, छानच आहेत ओट्या. कशी ओटी? 50 रुपयाला ही ओटी, मस्त आहे बघ 50 रुपयाला, भरपूर फुलं वगैरे आहेत, नारळ आहे आणि ओटीचं थोडं सामान आहे. आणि ही कितीला आहे? 150 रुपयाला साडी वगैरे आहे, 150 रुपये साडी, नारळ, फुलं आणि काही वेणी वगैरे आहे याच्यात. फुलं छान सजवलेत पण मस्त आहे. इकडे पण भरपूर सामान आहे, साड्या वगैरे आहे, 150 रुपयाला साडीचं कटोटी आहे, इथे पण बघू शकता. याच्यामध्ये प्रसाद वगैरे पण आहे, जोडवी वगैरे, सौभाग्याचं लेणं, ते मंगळसूत्र वगैरे, असं काय काय आहे, बरंच सामान आहे. कितीला हो? 100 रुपयामध्ये बघू शकता भरपूर सामान आहे ओटीचं. वेगळा शहर वेगळा अनुभव, खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. तर आता सगळं नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत देवीच्या दर्शनाला आणि इथं वातावरण खूप सुंदर आहे, मस्त वातावरण आहे आणि सगळं सुटसुटीत आहे, मोकळं आहे एकदम. आणि पहिल्यांदा आले मी इथे तुळजापूरला, एवढे लांब सोलापूरच्या जवळच काहीतरी आहे तुळजापूर, तर खूप छान आहे आणि छान वाटते, खूप मस्त वाटते. रिक्षा आहेत कशासाठी, साईडला पण भरपूर दुकान आहेत, खूप मोठा एरिया आहे आणि तिकडे तिकडं तिथून आता आम्ही आलो आणि त्याच्यानंतर मी इथे पण भरपूर आहेत, म्हणजे दोन वेग तीन साईडने तिकडे त्या साईडने तीन एरिया आहेत, तीन गल्ले आहेत, तिथून कुठूनही येऊ शकतो. आणि इथे बघू शकता मस्त तिथं भरपूर सामान आहे ओटीचा, देवीचा आणि इथे वगैरे टोपल्या वगैरे पण आहेत मस्त. जास्त सामान असेल ओटीचा तर त्या टोपलीमध्ये देऊ शकतो आपण, बघू शकता मस्त टोपल्या आहेत. आणि इथे काही कवड्यांच्या माळा वगैरे, अजून काय 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 आहे बरंच काय. बघू शकता भांडी आहेत देवाची वगैरे भरपूर. आणि हे आता ओटीचं सामान घेतात, ओटीचं सामान घेतलेलं आहे, थोडाफार काय राहिलेलं आहे ते घेणार आहेत आता. ओटी द्यायचं आहे घालायला, नवे नवरे पण आले आहेत, नवीन जोडपे, लग्नाचे जोडपे आलेले आहेत. एअरटेलला उजव्या सोंडेचा गणपती आहे सिद्धिविनायक, दर्शनाला सगळे बघू शकतो लाईन तिथे. प्रवेशद्वार आहे, तिथून आता मी एंट्री करतोय. मंदिर खूप मस्त आणि सगळं दगडाचं मंदिर आहे इकडे आणि खूप मोठा मंदिर आहे, खूप स्पेस आहे. इथे काहीतरी यज्ञाचा होमचा अंगारा मिळतो तर त्याच्यासाठी गर्दी इकडे.
नगर एवढी नाही आहेत, पण उगाच आम्हाला गोल 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 फिरून आणलं आहे इकडे. तर जास्त काही लाईन इथून तर नाही आहे, पण अजून मंदिरही यायला टाईम आहे. तेच लाईन आहे, आतमध्ये आहे थोडी लाईन. लग्नाचे जोडपे भरपूर आले, बहुतेक जणांची कुलदेवी कुलस्वामीने असते, त्याच्यामुळे बरेच जोडपे आहेत लग्नाचे. बाकी आहे आता इथे एंट्री आहे. अजून आहे पुणे. ओटी वगैरे भरायचं असेल, अभिषेक करायचा असेल, तर ही लाईन आहे. पण आतमध्ये एंट्री नाही आहे फोटोला वगैरे. इथे बाजूला पण इथे मंदिराच्या बाजूला या बघा, इथे दत्ताचं मंदिर आहे. तर सगळे छोटे छोटे मंदिर आहेत, गाभारे आहेत, तर इथे येऊन दर्शन करतात. हे चिंतामणी रावणाकर मल्हारी मार्तंड मंदिर आहे. मल्हारी मार्तंड इथे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. जय जगदंब यमाई देवी आहे. तर इथे देवीचे दर्शन केल्यानंतर तुम्ही इथे बाजूला बरेच असे छोटे छोटे मंदिर आहेत, गाभारे आहेत, तर तिथे पण बरेच जण दर्शनासाठी जातात. काही अभिषेक वगैरे करायचा असेल तर ते करतात. तर खूप छान मंदिर आहे आणि खूप मोठा मंदिर आहे, खूप म्हणजे खूप मोठा मंदिर आहे. परिसर पण आजूबाजूचा एवढा मोठा आहे ना की खूप ऐस फाईस जागा आहे एकदम. हे बघा मंदिर आतमध्ये पूर्ण दगडाचं आहे सगळं, बाकीचं सगळं दाखवलं. फक्त देवीचे दर्शन म्हणजे मोबाईलमध्ये अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे ते राहिलं. पण ठीक आहे, म्हणजे आमचे दर्शन तर खूप छान झाले आणि मंदिरं बघू शकता. इथून पायच निघत नाही एवढं सुंदर मंदिर, आणि वातावरण एवढा सुंदर आहे ना इथला, खूप सुंदर वातावरण आहे. स्कूलची पिकनिक आली, मुलं सगळेजण इकडे सेल्फी काढायला येतात. माया आदिशक्ती मातंगी देवीचं पण मंदिर आहे. हा एकदम येल्लो येल्लो दिसत ना, येल्लो येल्लो. काय काय ते बताशे? 60 रुपये लाडू. मस्त आहे ना सगळं इथे, छान आहे. किती दुकान आहेत बापरे. बांगड्यावाले तर भरपूर आहे तिथे, कारण देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे
चला 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 कुठली येते कुलदेव तुळजाभवानीची वहिनीने मूर्ती घेतली तुळजाभवानीची तुळजापूरच्या भरपूर मूर्ती आहेत छान एक छान तांब्या पितळाच्या ते छोटे नदी कसे आहेत 50 जोडी खूप मोठा एरिया आहे मंदिराच्या बाजूला मंदिर तर मोठं आहेच आणि आजूबाजूला एवढी दुकानं आहेत ना प्रसादाची आणि इतर साहित्यांची खूपच दुकानं आहेत बघू शकता पूर्ण एक गोल राऊंड मारून आलो आम्ही तरी दुकानं काही संपत नाहीत सगळे बसतात आता सेल्फी काढायला फोटोज काढायला गरम होते तर ऊन लागले दर्शन वगैरे झाले छान दर्शन झाले तर इथून आता मी निघतोय इथे आमचे देवीचे दर्शन झालेले आहेत आणि दर्शन झाले पण शूटिंग अलाउड नव्हती त्याच्यामुळे शूटिंग काही करता नाही आली पण दर्शन खूप छान झाले तर आता इथून आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला तर अक्कलकोटचा ब्लॉग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आजचा हा माझा तुळजापूरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय.